शिंदे सरकारचं भवितव्य हे 20 जुलैला सुप्रीम कोर्टात ठरणार आहे। महाराष्ट्रातल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावलाय। आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहे। राज्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रणासाठी एनडीआरएफच्या 17 तुकड्या पूरप्रवण जिल्ह्यांमध्ये तैनात केल्यात। राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार केली असून आतापर्यंत 11,836 नागरिकांचं स्थलांतरण केलंय। पुढचे 2 दिवस कोकणात अतिवृष्टीचा म्हणजे रेड अलर्ट देण्यात आलाय। तसेच राज्यातील अन्य भागात हलका ते मध्यम पाऊस राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। खासदार विनायक राऊत बॅगा घेतल्याशिवाय कुठे जात नाहीत। कोणत्याही कार्यक्रमात त्यांना बॅग तयार ठेवावी लागते। संजय पवार हे प्रत्येक निवडणुकीत सेटलमेंट करून काम करतात असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केलाय। अखेर भावना गवळींचा गट शिंदे गटात सामील झालाय। भावना गवळी समर्थक नगरसेवक पिंटू बांगर यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे। दीपाली सय्यद यांनी मोठं वक्तव्य केलं असून येत्या 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मराठा समाजाच्या सर्वेक्षणावर अखेर 19 जुलैला सुनावणी करण्याचा निर्णय राज्य मागास आयोगानं घेतलाय। शिवसेनेच्या बंडाईनंतर उद्धव ठाकरे गटानं 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र भरून मागवलं तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून साध्या कागदावर समर्थन पत्र लिहून घेतलं जात आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात 30 जुलै 2022 पर्यंत सकाळी 6 पासून ते सायंकाळी 7 पर्यंत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। निरोगी आरोग्याच्या जनजागृतीसाठी कुडाळ येथील रुपेश तेली शिवप्रसाद राणे अमित तेंडुलकर हे कुडाळ ते कन्याकुमारी सायकल राईड करणार आहेत। शिरोडा किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेला धूप प्रतिबंधक बंधारा लाटांच्या तडाख्यामुळे तुटून गेलाय। यामुळे समुद्राचं खारं पाणी आता बागायतींसह वस्तीतही घुसून लाखोंचं नुकसान झालंय। नागपूर शिर्डी समृद्धी महामार्ग 15 ऑगस्टला सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नांदा येथील नाल्याला महापूर आलाय। शेतीच्या अत्यावश्यक कामांसाठी बैलजोडीत असलेल्या दोघांसह पुरातून वाट काढत असताना बैलगाडी वाहून गेली। भंडाऱ्यातील एका घरामध्ये 1-2 नव्हे तर 11 कोबरा साप आढळून आलेत। आधी एक साप आढळला नंतर त्या पाठोपाठ अख्खं सापांचं कुटुंबच निदर्शनास आलं। सायबर सेलच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात क्रमांकाकडून बूस्टर डोसबद्दल कॉल करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आलाय। विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे। पुलवामातील गोंगू क्रॉसिंग जवळील रस्त्यावर पोलीस आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक तपासणीत गुंतलं होतं। या दरम्यान दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्यात सीआरपीएफचा एएसआय शहीद झालाय। जवळपास 70 वर्षांनंतर भारतातील जंगलात चित्ता परत येणार आहे। मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान आफ्रिकी चित्त्याला ऑगस्टच्या सुरुवातीला भारतात आणण्याची शक्यता आहे। 18 जुलैपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत। नव्या जीएसटी दरांनुसार खाणंपिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहे। कृषी निर्यातीनं पहिल्यांदाच 50 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला असल्याचं मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलंय। 2002 साली नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रचण्यात आलेल्या कट्टामागे सोनिया गांधी यांचा हात असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला होता। काँग्रेसनं हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेनं नवीन उच्चांक प्रस्थापित केलाय। या मोहिमेअंतर्गत कोरोना लसीकरणानं 200 कोटींचा आकडा पार केलाय। छत्तीसगड हे देशातील पहिलं राज्य बनणार आहे जिथे भूपेश बघेल सरकार गोमूत्र खरेदी करणार आहे। गोमूत्र खरेदीसाठी सरकारनं संपूर्ण ब्लूप्रिंट तयार केली आहे। भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं सिंगापूर ओपनचं विजेतेपद पटकावलंय। 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूचं हे यंदाचं हे 3रं विजेतेपद आहे।
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.